नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती बाविस्कर कल्पना कौतिक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवीवाडी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आज आपण इयत्ता 8वी साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षे अंतर्गत मराठी या विषयात शब्दांच्या जाती यातील नाम या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. नाम म्हणजे काय सांगा बरं बालमित्रांनो? अगदी बरोबर, नाम म्हणजे नाम आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी या प्रत्येकाला आपण काहीतरी नावाने संबोधत असतो आणि त्या नावाला आपण काय म्हणतो? नाम असे म्हणतो. मला सांगा बरं, नामाची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? हो, अगदी बरोबर. घर, शाळा, टेबल, खुर्ची, आई, ही सर्व काय आहे? नाम आहे. पण याचबरोबर काही वस्तू अशा असतात की ज्या आपल्याला दिसत नाही, परंतु आपण त्यांची कल्पना केलेली असते. उदाहरणार्थ राक्षस, अक्राळ विक्राळ दिसणारा राक्षस, त्याबरोबर स्वर्ग, नर्ग, परिस यासारखे शब्दही नाम असतात. त्याचबरोबर व्यक्तीच्या वस्तूच्या अंगी जो गुण असतो, भाव असतो, धर्म असतो, हे दाखवणारे जे शब्द असतात त्यांनाही नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, लाडू हा गोड आहे, बरोबर. लाडूच्या अंगी कोणता गुण झाला बाळांना? गोडवा, बरोबर आहे ना. तर गोडवा यासारखे जे शब्द असतात त्यांनाही नाम असे म्हणतात. मग यासारखे अजून कोणते शब्द आहे? गोडवा, मधुरता, शौर्य, सौंदर्य हेही शब्द नाम आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू, पदार्थ, प्राणी यांची नावं, आपण कल्पित केलेल्या वस्तूंची नावं आणि या सर्वांच्या अंगी दर्शवणाऱ्या गुणांची नावं यांना एकत्रितपणे नाम असे म्हणतात. मग आपल्याला नामाची व्याख्या कशी करता येईल? पहा, प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पित वस्तूचे किंवा तिच्या अंगी असणाऱ्या गुणांना दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. आणि आज आपण या नाम या घटकाविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.